पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेपर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वुड फर्निचर, एमआयडीसी, अवधान, धुळे। धुळे महापालिकेच्या 74 जागांसाठी गेल्या 5 दिवसात केवळ 7 जणांचे अर्ज। आयोगाच्या साईटची गती अतिशय धीमी, तसेच अनेक अडचणींचा पाढा। सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा शाळेत एकत्र येऊन खोडकरपणा करीत वृद्ध तरुणांनी शाळकरी जीवनाचा पुन्हा घेतला आनंद। तत्कालीन शिक्षकांचा केला सत्कार। धुळे शहरातील नाट्य आणि सिने कलावंत यादव खैरणारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ विशेष महोत्सव। ज्येष्ठ कलावंतांना खैरणारी यांच्या नावे पुरस्कार। महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण गंभीर वळणावर। विनोद थोरात याने बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर टाकला, पोलिसात गुन्हा दाखल। आणि धुळ्यातील कमलिनी वाणी हॉस्पिटल आणि शारदा नेत्रालयाच्या पुढाकाराने 2150 जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तर 3000 रुग्णांची तपासणी। आता बातम्या पाहूया विस्तारानं। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावा, त्यानंतर तो अर्ज मुद्रित करून निवडणूक यंत्रणेकडे सोपवावा असे सुचविण्यात आले आहे। परंतु ऑनलाईन अर्ज भरताना निवडणूक आयोगाची साईट सहज उपलब्ध होत नाही। अर्ज भरताना निरनिराळ्या प्रकारचे दाखले स्कॅन करून अपलोड करावे लागतात। एक दाखला अपलोड करताना साईट अतिशय धीम्या गतीनं चालते। एक अर्ज भरण्यासाठी काही तास खर्च करावे लागतात, त्यामुळे अर्ज दाखल करण्याचे आता 2 दिवस शिल्लक आहेत। या काळात प्रत्येक इच्छुकाचा अर्ज भरला जाईल की नाही, तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारी अर्ज भरता आला नाही तर दोष कुणाचा, असा प्रश्न अनेक जण आयोग आणि महापालिका प्रशासनाला विचारत आहेत। धुळे महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांकडून 13 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येत आहे। यंदा उमेदवारांकडून अर्ज घेताना तो उमेदवारांनी ऑनलाईन भरावायचा आहे, त्यानंतर तो मुद्रित करून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यावायचा आहे। अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होऊन 5 दिवस झाले, या काळात केवळ 7 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। अनेकांनी अनामत रक्कम भरली पण अर्ज दाखल केलेली नाहीत, कारण ऑनलाईन अर्ज भरताना राज्य निवडणूक आयोगाची साईट सहज उपलब्ध होत नाही। प्रयत्न केल्यानंतरही साईट उपलब्ध झाली तर ती अतिशय धीम्या गतीने चालते। एक दाखला अपलोड करण्यासाठी आयोगाची साईट 10 ते 15 मिनिटं घेते। कधी कधी अपलोड होण्याचे प्रमाण 90% आल्यानंतर साईट डिस्कनेक्ट होते, त्यामुळे 90% झालेले काम पुन्हा शून्यावर येते। त्यामुळे एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराला तासन तास संगणकासमोर उभे राहावे लागत आहे। धुळे महापालिकेच्या 19 प्रभागातून 74 जणांची निवड होणार आहे। आजवर केवळ 7 जणांचे अर्ज दाखल झालेत। उमेदवारी अर्ज दाखल करायला आता 19 आणि 20 नोव्हेंबर हे असे 2 दिवस शिल्लक राहिलेत, त्यामुळे तांत्रिक अडचणीचा निवडणूक आयोगाने विचार करावा। ऑनलाईन अर्ज भरावे असे सांगितले असले तरी तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारी अर्ज भरता आले नाही तर आयोग काय संधी देणार, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांचा आहे। उमेदवारी अर्ज 20 नोव्हेंबरला 3:00 भरता येणार आहे, याचा अर्थ 3:00 आयोगाची साईट ही बंद होईल, त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। काही जणांनी महापालिका आयुक्त देशमुखांकडे साईटच्या तांत्रिक अडचणीबाबत तक्रार केली, तेव्हा ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात 13 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे, गेल्या 5 दिवसात केले काय, असा प्रतिप्रश्न आयुक्तांनीच विचारला। की गेल्या 5 दिवसापासनं महानगरपालिकेमध्ये विविध कराचे आणि नीलचे दाखले काढाय करता इच्छुक उमेदवार हे इतके खस्ता खात आहे, तिथं खास्त्या खाऊन बाहेर निघत नाही का, तिथे परत ऑनलाईनमध्ये ते फॉर्म भरायला
ऑनलाईनमध्ये जोपर्यंत पुढची माहिती भरले जात नाही तो कलम पुरा होत नाही तोपर्यंत ते फाईल पुढे जात नाही. 16 प्रकारचे त्याच्यात माहिती मागितले जातात. एक एक शब्दाकरता एक एक गोष्टी करता एक एक कागदाकरता ती परत राहून जाते परत ते. आणि 3 दिवसापासून तद्दन सर्वेवर जाम आहे. मी मुंबईला फोन केला, उपायुक्त जाधव साहेबांशी बोललो, नगरपालिकेच्या आयुक्तांशी बोललो. आज रविवार आहे आणि आता 20 तारखेला शेवटची मुदत आहे नॉमिनेशन फॉर्म भरायची. आणि अजूनपर्यंत सर्वेअर यांच्या 3 दिवसापासून जाम चालू आहे. 20 तारखेला 3 वाजता हे सगळं बंद करणार आहे. अजून लोकांचे कागद मिळाले नाही तर कृपया करून एक तर मुदत वाढवून मिळावी नाही तर ऑफलाईन यांनी फॉर्म स्वीकारावे. विसर्जित होत असलेल्या महापालिकेचे नगरसेवक गुलाब माळे यांनी समर्थकांसह शनिवारी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाचे संपर्क प्रमुख KP नाई यांनी गुलाब माळी, त्यांची पत्नी माजी नगरसेविका सविता माळी आणि त्यांच्या समर्थकांचं पक्षात स्वागत केलं. प्रत्येकाच्या खांद्यावर भगवा देत महापालिकेत शिवसेनेची सत्ता आणा असे आवाहन संपर्क प्रमुख नाईक यांनी केलं. यावेळी गुलाब माळी यांचे समर्थक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत ढोलताशा बडवला, त्यामुळे पक्ष कार्यालयाच्या परिसरात उत्साह संचारला. गेली अनेक वर्ष शिवसेनेशी संलग्न असलेले गुलाब माळी पुन्हा एकदा शिवसेनेत सक्रिय झाले आहेत. 15 वर्षांपूर्वी गुलाब माळी हे शिवसेनेचे नगरसेवक झाले होते. त्यानंतर शिवसेनेच्या चिन्हावर त्यांची पत्नी सविता माळी निवडणूक लढली आणि जिंकलीही. 5 वर्षापूर्वी तात्विक मतभेद झाल्यामुळे जुने धुळे परिसरात गुलाब माळी यांनी अपक्ष उमेदवारी केली आणि ते विजयी झाले. गेल्या 5 वर्षात गुलाब माळी शिवसेनेपासून अंतर राखून होते, परंतु यंदा होत असलेल्या निवडणुकीत आपल्याला शिवसेनेकडून निवडणूक लढवायची इच्छा आहे असा निरोप त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला. त्यानुसार जिल्हा संपर्क प्रमुख KP नाईक यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. गुलाब माळी यांचा पक्ष प्रवेश शिवसेनेचे बळ वाढवणारा आहे असे नमूद करीत पक्ष पदाधिकाऱ्यांनी त्यांना शिवसेनेत घेतले. यावेळी सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, महेश मिस्तरी, धीरज पाटील, नरेंद्र परदेशी उपस्थित होते. संपर्क प्रमुख KP नाईक यांनी गुलाब माळी आणि त्यांची पत्नी सविता माळी, रमेश माळी, रावसाहेब माळी, दत्तू माळी, हिरकनबाई भील यांच्यासह आलेल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांना भगवा ध्वज देत त्यांचे पक्षात स्वागत केले. शहरातील प्रबोधनकार संकुलातील पक्ष कार्यालयाच्या आवारात शनिवारी सायंकाळी वाजत गाजत हा प्रवेश सोहळा झाला, त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. संपर्क प्रमुख साहेबांच्या खाते महेश भाऊ मिस्तरी आहेत, अतुल भाऊ आहेत, राजूदादा गुजर आहेत, सर्व पदाधिकारी धीरज भाऊ पाटील आहेत, यांच्या संघ मी सर्व माझे भागातले नागरिकांसह व माझे कार्यकर्ते जवळचे यांच्यासह प्रवेश घेतला आहे. तसेच मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक असल्यामुळे मी 2 वेळा नगरसेवक झालेलो आहे. माझी मिसेस पण नगरसेवक झाली, म्हणून मला हिंदू धर्माचा शिवाजी शिवसेना हा पक्ष मला आवडीचा आहे. निवृत्तीनंतर पुन्हा शाळेच्या बाकावर आणि मैदानावर आलेल्या वृद्ध तरुणांनी परस्परांना एकेरी हाक मारत शालेय जीवन पुन्हा एकदा जगण्याचा अनुभव घेतला. धुळे शहरातील दुधोडिया माध्यमिक विद्यालयातून 1975 मध्ये 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा रविवारी स्नेह मेळावा झाला. जवळपास निवृत्त झाल्यानंतर अनेकांना शारीरिक मर्यादा आल्या तरीही शाळेत एकत्र आलेल्या या वृद्ध तरुणांनी तोच खोडकरपणा करीत शालेय जीवनाचा आनंद उपभोगण्याचा प्रयत्न केला. याच कार्यक्रमात तत्कालीन शिक्षकांना बोलावून त्यांचा सत्कारही करण्यात आला. धुळे शहराच्या शिक्षण क्षेत्रात काही नामांकित शाळा आहेत. एकेकाळी गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या शाळांमध्ये दुधेडिया हायस्कूलचा समावेश होता. या शाळेतून 40 वर्षांपासून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडलेत. त्यातील 1975 मध्ये 10वी उत्तीर्ण झालेले अनेक जण आज सेवानिवृत्त झालेत. वयाची 60 पार केलेले माजी विद्यार्थी रविवारी दुधेडिया हायस्कूलच्या प्रांगणात एकत्र आलेत. शाळेचा तो कोपरा, वर्ग, बाक हे सारे जसेच्या तसे आहे हे पाहून या माजी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला. अनेकांनी पुन्हा त्याच वर्गात आणि त्याच बाकावर बसून शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला. वयाची 60 पार केल्यामुळे शारीरिक हालचालींना मर्यादा आल्या तरीही शालेय जीवनातील खोडकरपणाचा कित्ता गरिबीत या साऱ्यांनी मिश्किल आनंद घेण्याचा प्रयत्न केला. मैत्रीचा हात सदैव साथ असे शीर्षक घेऊन झालेल्या या कार्यक्रमात एकत्र आलेल्या साऱ्यांनी परस्परांची आस्तेवाईकपणे चौकशी केली. या कार्यक्रमात तत्कालीन शिक्षक प्राध्यापक प्र.K. पुराणिक, मुख्याध्यापक DF जैन यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रभाकर काळे यांनी पुढाकार घेतला. त्यांना सतीश फुलपगारे, चैत्राम माळी, रवींद्र कुलकर्णी, प्रकाश भागवत, सुभाष बाफना यांनी सहकार्य केले. या शाळेतून 1975 33 जण 10वी उत्तीर्ण झाले होते. त्यातील 30 जण या स्नेह मेळाव्याला उपस्थित होते. मेळाव्याचे संयोजन असलेले प्रभाकर काळे यांनी सांगितले की सुमारे 43 वर्षानंतर आम्ही सारे एकत्र आलो याचा मनस्वी आनंद होत आहे. या कार्यक्रमातून इतरांनीही प्रेरणा मिळेल. आज शाळेतील काही गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत हवी आहे. माजी विद्यार्थी यासाठी नक्कीच पुढाकार घेतील असे प्रभाकर काळे यांनी सांगितले. आम्ही या शाळेमध्ये 1975 SSCला होतो आणि जवळजवळ 43 वर्षांनी आज आम्ही एक स्नेहसंमेलनासाठी एकत्र जमलेलो आहोत. सगळे मित्र आम्ही आलो आहोत. एकंदर 33 विद्यार्थी होतो. त्यापैकी 30 विद्यार्थी म्हणजे जास्तीत जास्त संख्या आज इथे उपस्थित आहे. एकमेकांना आम्ही भेटलो, जुन्या आठवणी काढल्या, प्रेमाने आम्ही एकमेकांना भेटलो. पुढे सतत भेटायची आम्ही एकमेकांना विनंती केली आहे. आम्ही आणि त्यापुढे सतत भेटत राहणार आहोत. हा आनंदाचा दिवस आम्ही साजरा करतो आहे. यातनं लोकांना प्रेरणा मिळावी, इतर विद्यार्थ्यांना की त्यांनी एकत्र यावं, जुने संबंध वाढवेत, नवीन ओळखी होतील, शाळेसाठी काही करता येईल का याचा आम्ही इथे विचार करतो आहे. की या शाळेसाठी बरेच विद्यार्थी आता चांगल्या पदावर आहेत, त्यामुळे शाळेसाठी काही करता येईल, एक डोनेशन देता येईल, काहीतरी सुधारणा करता येतील, त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. सत्कार स्वीकारताना तत्कालीन मुख्याध्यापक FD जैन म्हणाले की शाळेत मी 1974 शिक्षक म्हणून दाखल झालो. त्यानंतर आज जमा झालेले विद्यार्थी ही माझी त्यावेळेची पहिली बॅच. आज या विद्यार्थ्यांनी नव्याने परिचय झाल्यानंतर अनेकांनी पैसा कमवताना स्वतःचे नावही उज्ज्वल केले. वर्तमान स्थितीत आई वडील आणि शिक्षक यांच्याबद्दलचा आदर कमी होत आहे, पण या विद्यार्थ्यांनी तितक्याच आदर आणि आमचा सन्मान केला. त्यामुळे शिक्षक व्यवस्थेने केलेले संस्कार निश्चित समाजाला उपयुक्त आहे असे जैन यांनी स्पष्ट केले. तर या कार्यक्रमामुळे आनंदाला नवसंजीवनी मिळाली. असे उपक्रम माजी विद्यार्थ्यांनी राबवावेत आणि निखळ आनंद घ्यावा अशी भावना शिक्षक पुराणिक यांनी व्यक्त केली. मी इथं मुख्याध्यापक म्हणून होतो, सायन्स शिक्षक म्हणून होतो. ही माझी पहिलीच बॅच आणि हे सर्व विद्यार्थी म्हणजे आज मोठमोठ्या पोस्टवर आहेत, चांगले कामं करत आहेत. त्यांनी नुसता पैसाच कमावला नसून त्यांनी आपलं नावसुद्धा कमावलेलं आहे. आणि आज ह्या मेळाव्याच्या वतीने त्यांनी माझी शाळा, माझे आई वडील, माझे शरीर हे आपल्या गुरुजनांसाठी आणि आपल्या शाळेसाठी, त्याचप्रमाणे आपल्या वरिष्ठांसाठी, या गावात या शाळेत जे जुने विद्यार्थी नवे विद्यार्थी असतील त्यांनी सगळ्यांनी मिळून आणखी पुन्हा एकत्रित यावं आणि शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांची आणि भरभराट करावी. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 KG. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड
1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट. DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बारसह. सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये. 196 ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कला आणि कलावंत हे माणसांना जोडण्याचं काम करतं. समाजातील घटकांचे बारकावे कलावंत कलेच्या माध्यमातून ठळकपणे मांडतात, त्यामुळे समाजाला दिशा मिळते. धुळे शहरातील कलावंत यादव खैरनार यांच्याच नावानं कला महोत्सव होणं आणि इतर कलावंतांचा सत्कार होणं ही मोठी उपलब्धी आहे, अशी भावना अशोक कोतवाल यांनी व्यक्त केली. धुळे शहरातील पांझरा किनारी असलेल्या व्यंकटेश लॉनच्या हिरवळीवर यादव खैरनार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 3 दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. तेथे शुक्रवारी सायंकाळी उद्घाटन झालं. अखिल भारतीय नाट्य परिषद, मानवता बहुउद्देशीय विकास संस्था आणि मॅड स्टुडिओ यांच्यातर्फे यादव खैरनार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मृती यादव हा आगळा वेगळा महोत्सव घेण्यात आला. मराठी रंगभूमी आणि दूरचित्रवाणीवरील निरनिराळ्या मालिकांमध्ये अभिनय करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना या कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले होते. तर कवी अशोक कोतवाल, सुनील देशपांडे, नाटककार अनिल सोनार, प्रकाश परांजपे, बाल मुकुंद शर्मा, मधुकर शिरसाट, प्राध्यापक विलास चव्हाण, रत्नाकर रानडे, सदानंद जोशी, जगदीश देवपूरकर, किशोर पाठक यांच्यासह अनेक रंगकर्मी आणि नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात यादव खैरनार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्येष्ठ कलावंतांना गौरविले जात आहे. यावेळी कवी अशोक कोतवाल म्हणाले की कलावंतांच्या नावाने महोत्सव घेणे ही आगळी वेगळी बाब आहे. असे सौभाग्य प्रत्येक कलावंतांच्या वाटेला जात नाही. कला आणि कलावंत हे माणसं जोडण्याचे काम करत असतात. कलेच्या माध्यमातून समाज जीवन समृद्ध होते. धुळे शहरातील कलावंत यादव खैरनार यांनी अनेक चांगल्या कलाकृती निर्माण केल्या आणि त्यात चांगले काम केले. त्यांच्या नाट्य अभिनयामुळे धुळे शहराचे नाव राज्यात सर्वत्र पोहोचले, असेही अशोक कोतवाल यांनी स्पष्ट केले. दूरचित्रवाणीवरील कोण बनेगा करोडपती या स्पर्धात्मक कार्यक्रमात धुळे तालुक्यातील नेर येथील कल्पेश रवींद्र सोनवणे या शाळकरी विद्यार्थ्याची निवड झाली होती. सोनी वाहिनीनं बालदिनानिमित्त 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत शाळकरी मुलांना संधी दिली होती. त्यात नेर येथील यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलमधील 6वीचा विद्यार्थी कल्पेश सोनवणेची निवड झाली होती. दूरचित्रवाणीवरील कोण बनेगा करोडपती हा प्रश्न मंजुषात्मक कार्यक्रम प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. देशभरातील अनेक जण या स्पर्धात्मक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करतात. बालदिनानिमित्त घेण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात देशभरातील 12 लाख विद्यार्थ्यांनी चाचणी परीक्षा दिली. त्यांच्या सामान्य ज्ञानाच्या आधारे त्यांच्यातील 400 जणांची निवड करून त्यांना मुंबईत परीक्षेसाठी बोलवण्यात आले होते. परीक्षा देणाऱ्या 400 जणांमधील केवळ 10 जणांची निवड करण्यात आली. त्यात नेरच्या कल्पेश सोनवणे याचा समावेश होता.
यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 6वी शिक्षण घेणाऱ्या कल्पेचे आई वडील हे शेतकरी आहेत. शिक्षणाचा फारसा गंध नसतानाही ऑनलाईन नाव नोंदवीत आणि प्राथमिक परीक्षा देत कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमातील हॉट सीटपर्यंत कल्पेश पोहोचला. त्याला मुख्याध्यापिका स्मिनीला विनोद, उपमुख्याध्यापक युवराज बैसाने, संस्थेचे अध्यक्ष बन्सीलाल पगारे, सचिव सुनीत पगारे, माजी सरपंच शंकर खलाणे आणि मनीष जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. सोशल मीडियावरील व्हॉट्सअप आणि फेसबुकवर रविवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारात वडील आमदार अनिल गोटे आणि हेमा गोटे यांचे चरित्र हनन करणारा मजकूर प्रसिद्ध केला. हा मजकूर समाजात बदनामी करणारा आणि क्लेशदायक आहे. स्वतःला भारतीय जनता पक्षाचा कट्टर समर्थक म्हणून घेणाऱ्या विनोद थोरात याने हा मजकूर प्रसिद्ध केलाय. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी थोरात आणि भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नाही असं म्हटलंय. त्याचवेळी बदनामीकारक मजकूर लिहिणारा विनोद थोरात हा मंत्री सुभाष भामरे, गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांना नेता म्हणतो, तेव्हा मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी तेजस गोटे यांनी केली आहे. याशिवाय तेजस गोटे यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात विनोद थोरात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. धुळे शहरातील भाजपाचे आमदार अनिल गोटे आणि भाजपाचेच खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांच्यातील मतभेदाची दरी रुंदावली आहे. पत्रकार परिषदा घेऊन दोघांनी आपली बाजू मांडताना दोषारोपही केलेत. पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले आमदार गोटे 19 नोव्हेंबरला राजीनामा देत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात राहणारे विनोद थोरात यांनी मध्यरात्री 1 च्या सुमारास सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकला आणि तो सर्वत्र प्रसारित झाला. शिवकुट्टी या नावाने व्हॉट्सॲपवर एक समूह असून या समूहावर हा मजकूर प्रसिद्ध झालाय. त्यानंतर तो इतरांकडेही गेला. वडील आमदार गोटे आणि आई हेमा गोटे यांच्या चारित्र्यावर विनोद थोरात यांनी शिंतोडे उडविले आहेत. भारतीय जनता पक्षाची ही संस्कृती नाही, त्यामुळे शहराध्यक्ष अनुप अग्रवाल यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी रविवारी दुपारी 12 च्या सुमारास मजकूर पाहिला अशी कबुली दिली. मजकूर लिहिणारा विनोद थोरात आणि भारतीय जनता पक्ष यांचा काहीही संबंध नाही असे अग्रवाल यांनी सांगितले. त्यामुळे आता विकृत प्रवृत्ती असलेला विनोद थोरात हा भाजपाचा कार्यकर्ता आहे की नाही हे मंत्री भांबरे, रावल आणि महाजन यांनी स्पष्ट करावे. या मजकुरावर थोरात याचे नाव असले तरी पडद्यामागील चेहरे मात्र वेगळेच आहेत. थोरातसह इतरांचाही शोध घ्यावा आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी तक्रार तेजस गोटे यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रार दाखल करताना त्यांच्यासोबत श्रीमती हेमा गोटे, दिलीप साळुंके, संजय बगदे उपस्थित होते. काल रात्री धुळे शहरातील एक विकृत विनोद रमेश थोरात याने शिवकुट्या नामक एका ग्रुपवर आमदार अनिल गोटे, माझी आई सौ हेमा गोटे आणि आमच्या सगळ्या कुटुंबियांच्याबद्दल एक बदनामीकारक मजकूर रात्री 1 वाजता प्रसिद्ध केला. त्यात त्याने आमच्याबद्दल तर विकृत स्वरूपात शेरेबाजी केलेलीच आहे, पण याच्यातले अतिशय महत्त्वाचा कंटेंट असा आहे की त्याने असे म्हटले आहे की रावसाहेब दानवे यांनी मला सन्मानाने प्रवेश दिला, जयकुमार रावळ, डॉक्टर सुभाष भामरे, आमदार गिरीश महाजन आणि एक क दर्जाचा माणूस हे आमचे नेते आहेत आणि यांच्याविरुद्ध जर तुम्ही बोलले तर गाठ माझ्याशी आहे. म्हणजे नेमकं भारतीय जनता पक्षाच्या ज्या नेत्यांनी यांना प्रवेश दिला त्यांनी यांना प्रवृत्त केलं आहे का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. आमदार जयकुमार रावळ, आमदार सुभाष भामरे आणि आमदार गिरीश महाजन यांनी याच्याबद्दल भूमिका स्पष्ट करावी, त्यांचा या अशा कार्यकर्त्यांना पाठिंबा आहे का म्हणून. आता अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष तो म्हणतो की बाबा मी रात्री 1 वाजता टाकलेला मजकूर 12 वाजता बघितला दुपारी, हां, आणि तो पोस्ट टाकतो की बा आमचा भारतीय जनता पक्षाच्याशी संबंध नाही, त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे भारतीय कट्टर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, आणि तू कसं काय म्हणतो की माझा संबंध नाही म्हणून. आत्ता आमची FIR दाखल करून घेतलेली पोलिसांनी आणि तात्काळ जितकं लवकर आत्ता त्या पोलिसांनी जो सर्च घेतला त्याच्यामध्ये तो काय कुठे आढळून आला नाही, पण पोलीस त्याच्या मागावर आहेत आणि त्याला जास्तीत जास्त प्रमाणात शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. फेवर कुकटॉप ही लाना वरना कही
Faber cooktops with anti-leak technology. Faber. मैडम आपने तो देखा ही होगा देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है। ओह नाइस। आप लीजिए। आप हमें फेबर आरो ही दीजिए। फेबर विद यूएस मेड फिल्मटेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन फेबर। While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111 25 दालनांच्या पूर्तीनिमित्त सर्व ग्राहकांना आपुलकीची भेट 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 20% तर हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100% सूट पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून पूना गाडगे आणि सन्स बाफना हाऊस पारा रोड धुळे फोन नंबर 229-121 229-122 मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन होम फर्निचर ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन डायनिंग टेबल सोफा सेट TV युनिट ऑफिस फर्निचर ऑफिस चेअर्स सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर प्लॉट नंबर D77 78 MIDC अवधान धुळे मोबाईल 94230 84148 77 670 021 48. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे शहरातील पार्श्वनाथ सेवा केंद्र मुंबई येथील साधू वासवानी मिशन आणि ऋषभाया हॉस्पिटलतर्फे धुळे शहरातील शारदा नेत्रालयाच्या पुढाकारानं रविवारी धुळ्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झालं. याशिवाय या शिबिरात 2150 जणांना शस्त्रक्रिया करण्यात आली तर सुमारे 3000 रुग्णांची मोफत तपासणी झाली अशी माहिती संयोजक किशोर सिंघवी यांनी दिली. मुंबईतील संस्था धुळ्यातील कमलिनी वाणी हॉस्पिटल शारदा नेत्रालय यांच्यातर्फे अल्पदरात नेहमीच नेत्र तपासणी होत असते. रविवारी या संस्थांनी एकत्र येऊन नकाणे रोडवरील उन्नती हायस्कूलच्या मैदानावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्र तपासणी शिबिर घेतले. या शिबिरात प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक सविता शाह समीर सावंत डॉक्टर श्रद्धा शाह डॉक्टर प्रवीण शाह डॉक्टर अनिल चोपडे डॉक्टर नेहा पाटील यांनी शस्त्रक्रिया करीत गोरगरीब रुग्णांचे नेत्र तपासले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे विश्वस्त गोपाळराव केले किशोर संघवी प्रफुल्ल शाह देवेंद्र शाह गिरीश खिवसरा सुनील भन्साळी श्रीपाल मुनोत दीपक मेहता कल्पेश चौडिया तेजस शाह तसेच साधू वासवानी ट्रस्टचे जयमुनी
सुंदर ललवाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिवसभरात या शिबिरात 2150 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. मोतीबिंदूमुळे अनेकांना दिसेनसे झाले होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यातील अनेकजण महागडी शस्त्रक्रिया करू शकत नव्हते. परंतु सेवाभाव जोपासणारा साधू वासवाणी मिशन, ऋषभ हॉस्पिटल, पार्श्वनाथ सेवा केंद्र, कमलिनी वाणी हॉस्पिटल आणि शारदा नेत्रालय यांनी पुन्हा एकदा मोफत शस्त्रक्रिया शिबिर घेतले. यापूर्वी घेतलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरातील ज्यांना मोतीबिंदू असल्याचे लक्षात आले त्यांना मोफत शस्त्रक्रियेसाठी बोलवण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया झाली, त्यामुळे आता मोतीबिंदूमुळे दृष्टी गमवून बसणाऱ्या अनेकांना पुन्हा एकदा दृष्टी प्राप्त होणार आहे. पूर्वीप्रमाणेच आपल्यालाही पाहता येईल या जाणीवेनेच अनेकांना आनंद झाला. शस्त्रक्रियेबरोबर रुग्णांना हॉस्पिटलतर्फे मोफत भोजन देखील देण्यात येते. संस्थेच्या या उपक्रमाचा धुळे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन किशोर संघवी यांनी केले. आजही उन्नती शाळेत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण जिल्ह्यातून आणि परिसरातून मोठ्या प्रमाणावर या शिबिरास प्रतिसाद मिळालेला आहे. आत्तापर्यंत जवळपास 2250 लोकांची ओपीडी पूर्ण झाली असून आत्तापर्यंत जवळपास 1050 लोकांची शस्त्रक्रियेसाठी निवडही करण्यात आलेली आहे. या शिबिरासाठी मुंबई येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ संदीप फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच शारदा नेत्रालयाचा संपूर्ण स्टाफ, पार्श्वनाथ सेवा केंद्राचे सर्व पदाधिकारी, डॉक्टर्स मंडळी यांचं मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळत असतं. तसेच या ठिकाणी आलेल्या सर्व रुग्णांचे नातेवाईक यांच्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात येते. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यात रविवारी कमाल तापमान 34.8 तर किमान तापमान 12.0 सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 69 तर दुपारी 22% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेपर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे. धुळे महापालिकेच्या 74 जागांसाठी गेल्या 5 दिवसात केवळ 7 जणांचे अर्ज. आयोगाच्या साईटची गती अतिशय धीमी, तसेच अनेक अडचणींचा पाढा. सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा शाळेत एकत्र येऊन खोडकरपणा करीत वृद्ध तरुणांनी शाळकरी जीवनाचा पुन्हा घेतला आनंद. तत्कालीन शिक्षकांचा केला सत्कार. धुळे शहरातील नाट्य आणि सिनेकलावंत यादव खैरणारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ विशेष महोत्सव. ज्येष्ठ कलावंतांना खैरणारी यांच्या नावे पुरस्कार. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण गंभीर वळणावर. विनोद थोरात याने बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर टाकला, पोलिसात गुन्हा दाखल. आणि धुळ्यातील कमलिनी वाणी हॉस्पिटल आणि शारदा नेत्रालयाच्या पुढाकाराने 2150 जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तर 3000 रुग्णांची तपासणी. आणि याचबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.